शेतकरी बांधवांनो, अखेर प्रतीक्षा संपली. नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवण्यासंदर्भात शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने 15 जून 2023 रोजी निर्गमित केला आहे. नमस्कार मित्रांनो, नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे नवीन महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाची प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये 2,000 रुपयांचे 3 हप्ते करून दिले जातात. मग याच धर्तीवर माननीय वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आपल्या महाराष्ट्रातही याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवून शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्याची घोषणा 2023-24 अर्थसंकल्पात केली होती आणि या संदर्भातील निर्णय 30 मई 2023 मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. आता मित्रांनो, ही जी योजना आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकी कशा पद्धतीने राबवायची आहे याबाबतचा सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने 15 जून 2023 रोजी निर्गमित केलेला आहे. ज्या शासन निर्णयाबद्दलची आपण माहिती अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, ह्या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी संपूर्ण पहा. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे 15 जून 2023 शासन निर्णयाचे परिपत्रक तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे. मित्रांनो, या शासन निर्णयानुसार आता आपल्या महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यात राबवण्यास मान्यताही देण्यात आली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना महाराष्ट्रात राबवताना लाभार्थ्यांसाठी पात्रता व देय लाभासाठीचे निकष नेमकी काय असतील तर पहा मित्रांनो, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस पात्र असणार आहेत. केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये जे बदल केलेले आहेत ते तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील लागू असणार आहेत. आणि या बदलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रातील जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना टोटल आता 12,000 रुपये वार्षिक मिळणार आहे, ज्यामध्ये केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये व महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 रुपये याप्रमाणे त्यांना 12,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान पोर्टलवर ज्यांची नव्याने नोंदणी झालेली आहेत व जे पीएम किसान सन्मान निधी योजनेस नव्याने पात्र झालेले आहेत ते लाभार्थी देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस पात्र असणार आहेत. शेतकरी बांधवांनो, हा जो लाभ शेतकरी बांधवांना मिळणार आहे तो राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवरून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो 6,000 रुपयांचा निधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीत, तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत, तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत मिळणार आहे. एक महत्त्वाची बाब ही मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, ती म्हणजे या योजनेअंतर्गत जो शेतकरी पात्र नाही परंतु तरी देखील अशा अपात्र शेतकऱ्यास जर लाभ प्रदान जर झाला असेल तर मग लाभधारकाकडून म्हणजेच लाभ घेणाऱ्या त्या शेतकऱ्याकडून घेतलेल्या लाभाची वसुली देखील केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
महाराष्ट्रात कशा पद्धतीने राबवली जाईल या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय आहे जो मी माझ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडला। तर मित्रांनो, तुम्हाला जर या शासन निर्णयाबद्दलची सविस्तर इन्फॉर्मेशन जर वाचायची असेल तर मग मित्रांनो, या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तो शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा ओपन करून सविस्तररित्या वाचू शकतात। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर मग ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे अगदी त्याप्रमाणे आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे कृषीविषयक, बँकिंगविषयक, त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन शासन निर्णय, त्याचप्रमाणे नवनवीन कल्याणकारी योजना याबद्दलची माहिती वेळोवेळी अगदी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत दिली जाते। त्यामुळे मित्रांनो, ते व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी मिळण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा। आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।